नमस्कार, मी मनोज पाटील, पोलीस अधीक्षक सोलापूर। सोलापूरच्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण बघितलं असेल सुरुवातीच्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नव्हता, परंतु बाहेरून येणाऱ्या काही लोकांमुळे निश्चितच इथं प्रादुर्भाव वाढलेला आहे। याला जर आळा घालायचा असेल तर याला प्रत्येक गावातील नागरिकांनी प्रशासनाला मदत करण्याची आवश्यकता आहे। बाहेर गावातून कोणीही व्यक्ती आला, बाहेर जिल्ह्यातून कोणी व्यक्ती आला, तर अशा व्यक्तीची माहिती तत्काळ आपण गावातील पोलीस पाटील, तलाठी किंवा ग्रामसेवक यांना द्यावी। यांच्याकडून माहिती येताच या लोकांवरती निश्चित गुन्हा दाखल करून पुढची कारवाई करण्यात येईल। आपले जे कोणी नातेवाईक असतील, आपले जे कोणी ओळखीचे असतील, त्यांना कृपया हा संदेश देणं आवश्यक आहे की विनापरवाना कोणीही जिल्ह्यामध्ये प्रवेश करू नये। आपण जिथे आहात तिथंच राहा, तेच सुरक्षित आहे। आपण तिथून येण्यामध्ये सुद्धा अशी काही लोक आहेत की ज्यांना येतानाच्या मार्गावरती कोरोनाचे बाधा झालेले, त्यामुळे जिथे आहे तिथे सुरक्षित राहा। या व्यतिरिक्त मी सोलापूर ग्रामीण कंट्रोल रूमचे दोन नंबर आपल्याला देतो, एक आहे 100 नंबर आणि दुसरा आहे 273-20-10। 273-20-10 कुठल्याही गावामध्ये, पुणे मुंबईच नव्हे पण बाहेर जिल्ह्यातून कुणीही व्यक्ती आला असेल तर त्याची माहिती कृपया द्या, ही प्रशासनाला अतिशय गरजेची आहे। या लोकांना जर आपण बाजूला ठेवू शकलो, सेग्रिगेट करू शकलो आणि यांची मेडिकल करून यांच्यावरती कारवाई सुद्धा करणं आवश्यक आहे, ती जर केली तर आपण आपला जिल्हा करोनामुक्त करण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी, आपल्या सर्वांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपण एकमेकाला मदत करू शकतो। नमस्कार। सोलापूर जिल्ह्यामध्ये अजून सुद्धा काही गावांमध्ये यात्रा असेल, रथ असेल किंवा इतर धार्मिक ठिकाणी लोक जमताना दिसून येतात, ही बाब गंभीर आहे आणि याची गंभीर पद्धतीनेच दखल घेतली जाईल। आज नांदणी या गावामध्ये सुद्धा यात्रा साजरा करण्याचा काही गावातील लोकांनी प्रयत्न केला आणि याच्यावरती तत्काळ गुन्हा दाखल करून तत्काळ आरोपींना अटक करण्यात आली। या आरोपींच्या विरुद्ध कायद्याच्या कडक सेक्शन अन्वये कारवाई करण्यात येणार आहे आणि मग या लोकांना जेलची हवा खायला लागणार आहे। माझी सर्व सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे, सर्व गावांना विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत यात्रा असेल, जत्रा असेल किंवा कुठलाही धार्मिक सण असेल, आता रमजान महिनासुद्धा चालू आहे, या कालावधीमध्ये कुठल्याही धार्मिक गॅदरिंगला पूर्णपणे बंदी आहे। जर बंदीचं उल्लंघन केला तर निश्चित कारवाईला सामोरं जावं लागेल आणि कारवाई होईल, तत्काळ होईल आणि गंभीर गुन्हे अन्वयी होईल, याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी। आपल्या सर्वांना विनंती आहे की करोना विरुद्धच्या लढाईमध्ये प्रशासनाला एक जागरूक नागरिक या पद्धतीने मदत करून सोलापूर जिल्हा करोनामुक्त करण्यासाठी आपल्या सर्वांनी मदत करा। नमस्कार।